केंद्र शासनाने मंजूर केलेला कृषी कायदा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या संपात सहभागी होण्यासाठी आंबेगाव तालुका शिवसेना सहभागी झाली होती. शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हे आंदोलन केले. मंचर येथील शिवाजी चौकातून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. शेवटी घोडेगाव येथे आंदोलन करून आंबेगावचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आंबेगाव तालुक्यात या आंदोलनाला पूर्ण प्रतिसाद मिळाला. राजू देवडे, समाज दर्पण, आंबेगाव. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.